नमस्कार, आपले सर्वांचे तानाजी पाटील पिशवीकर या संपूर्ण शैक्षणिक आणि अभ्यासपूर्ण यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत। आपल्या उदंड प्रतिसादाबद्दल मनपूर्वक आभार। आपल्या सहकार्यामुळेच आम्ही आपल्यापर्यंत नवनवीन विषय घेऊन येत आहोत। यापूर्वी आम्ही इयत्ता 10वी जलसुरक्षा विषयांतर्गत उपक्रम, प्रकल्प आणि लेखी नमुना प्रश्नावली पोहोचविण्याचा एक यशस्वी प्रयत्न केला आहे। आता आपण पाहणार आहोत जलसुरक्षा या विषयासाठी सत्र 2 मध्ये आवश्यक असलेली 10 गुणाची लेखी नमुना प्रश्नावली। यासाठी अजूनही आमचे चॅनल सबस्क्राइब केले नसाल तर आत्ता चॅनल सबस्क्राइब करून आम्हा सहकार्य करा। चला तर पाहूया सत्र 2 साठी नमुना प्रश्नावली। प्रश्न पहिला, जलसिंचन म्हणजे काय? पहा, पावसाच्या पाण्याव्यतिरिक्त पिकांना जे अतिरिक्त पाणी दिले जाते त्या प्रक्रियेला जलसिंचन असे म्हणतात। प्रश्न दुसरा, जलसिंचनाखाली असलेल्या क्षेत्रामध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? पहा, जलसिंचनाखाली असलेल्या क्षेत्रामध्ये भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो। प्रश्न तिसरा, ठिबक सिंचनाचा पहिला प्रायोगिक संच कोणी तयार केला? याचे उत्तर आहे 1959 इस्रायलमधील तज्ज्ञ श्री सिमचा ब्लास व त्याचा मुलगा येशायाहू यांनी सिंचनाचा पहिला प्रायोगिक संच तयार केला। प्रश्न चौथा, कोणत्या नदीला इजिप्तची देणगी म्हणतात? याचे उत्तर आहे नाईल नदीला इजिप्तची देणगी म्हणतात। प्रश्न पाचवा, दुसऱ्या सिंचन आयोगाची स्थापना केव्हा झाली? याचे उत्तर आहे डिसेंबर 1995 दुसऱ्या सिंचन आयोगाची स्थापना झाली। प्रश्न सहावा, कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठीचे 3 उपाय सांगा। पहा, 1, कचरा निर्माण होऊ न देणे, 2, निर्माण झालेल्या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे, 3, कचऱ्याचा पुनर्वापर करणे। या 3 उपायांनी कचऱ्याचा प्रश्न सोडविता येतो। प्रश्न सातवा, भारतात निर्लवणीकरण प्रकल्प कोठे आहे? याचे उत्तर आहे भारतात तामिळनाडू, आंध्र प्रदेश व पुदुच्चेरी येथे निर्वलीकरण प्रकल्प आहे। प्रश्न आठवा, पाण्याची गढूळता कोणत्या एककात मोजली जाते? याचे उत्तर आहे पाण्याची गढूळता NTU या एककात मोजली जाते। प्रश्न नववा, भारतातील पहिला पाणलोट विकास प्रकल्प कोणी राबविला? याचे उत्तर आहे भारतातील पहिला पाणलोट विकास प्रकल्प हा निढळ पाणलोट क्षेत्र विकास या समितीने राबविला। प्रश्न दहावा, कोणत्या महिन्याला संक्रमण काळ म्हणतात? याचे उत्तर आहे ऑक्टोबर महिन्याला संक्रमण काळ असे म्हणतात। धन्यवाद।